Today, Candle March took place in our college. I really don't know what to speak about this topic, but clearly we are becoming monsters and we really need to convert that. A group of students decided to make a candle march in the college and they spread the news around the college. In just one day, so many people has gathered at 5 o'clock for the candle march. In such a short notice, so many students showed up and it became really big. During the rally, I really wanted to speak with the students about the issue. But due to the keen silence, I really didn't want to break that silence, so I really couldn't able to do it, and that's why I'm shooting this right now. I don't know how much retakes I have to take for this, but still I'm not really able to speak properly about this topic. But one girl from my college had those guts, and she came up in front of so many people and she spoke about her situation she had gone through, and hamare rongte khade ho gaye. You really need to listen this. I won't be able to disclose her identity due to privacy reasons, but you really need to listen her. She got a point. I actually don't know how Asifa must have felt when she was gang raped, how she was drugged, how she was murdered. Whatever might be the situation, tijasobat je kai ghadlo te majha manala kasa laglo tila kai jhala asel he mi feel karu shakat nahi. Exactly, we all have not gone through this. जे काही झालं ते काय माहीत कसं होतं, पण ते एक खूप मोठी पब्लिक न्यूज सारखी आहे सध्या तरी. ऍट द सेम टाइम टुडे देअर इज गव्हर्नमेंट रुलिंग वन पार्टी, दॅट इज बीजेपी. टुमॉरो इट माईट बी समथिंग एल्स. टुडे वन कम्युनिटी हिंदुइझम, वन कम्युनिटी मुस्लिम, टुमॉरो दलित, मेनी. देअर माईट बी मेनी कम्युनिटीज, मेनी गव्हर्नमेंट्स कमिंग गोईंग. आज एक रेपिस्ट होता, दुसऱ्या दुसऱ्या दिवशी रेपिस्ट. येस्टरडे वॉज निर्भया, टुडे इज असिफा, टुमॉरो आय एम, अँड टुमॉरो ऑल दी गर्ल्स स्टँडिंग हिअर इन बिटवीन यू. आज जेवढे पण मुलं आहेत ते नॉर्मल असतील, त्यातलं काय माहीत कोण एक दिवस मॉन्स्टर बनेल. हु नोज व्हॉट माईट बी दी फॅक्ट. लेट मी कन्फेस यू वन थिंग. जेव्हा मी लहान होती, इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी टू से दिस. आय ट्राईड दी होल डे, आय सॅट इन माय हॉस्टेल फॉर दी होल डे थिंकिंग दॅट आय नीड टू से दिस. इफ आय एम नॉट सेईंग दिस, इट विल स्पॉइल दी होल लाईफ ऑफ माईन. जेव्हा लहान होती, ग्रँडपाने टच केलं, का केलं, कसं केलं ते माहीत नव्हतं. केलं पण कळालं नाही. त्याच्यानंतर आम्ही दूरदर्शनच्या ट्रेनिंगला गेलो, फर्स्ट इयर होतं. म्हटलं प्लॅटफॉर्मवरून स्टेअरकेसला जातो मुंबईला, सहज होतं, सगळं काही नॉर्मल होतं. एवढ्या क्राऊडमध्ये कळालंच नाही कोण मला टच करते. इथे टच केलं, इथे टच केलं, मी कोणाला सांगू. इथे टच केलं का, मी काय घाण केलं होतं. मला मला खूप घाण वाटत होतं आतून ते. इट वॉज सिरियसली, it feels you are killed somewhere or the other without weapons. Somebody is killing you from inside. It's torturing you, but you can't speak a word. I was just in tears. I just told my friend. I was shivering, I cried. Only thing I could do was just cry. जर तो मुलगा माझ्या समोर आला असता ना की तू, मी तुला molest केलं म्हणून मी त्याला खूप मारलं असतं, तो मेला पण असता. पण जे मला लागलं ना, मला जे फील झालं माझ्या प्रायव्हेट पार्टवर एक घाण टच म्हणून, इट वॉज सिरियसली व्हेरी बॅड. ते जर कोणाही मुलीसोबत झालं असतं, तो मुलगा मेला पण असतं ना, तरी पण तिला वाटलं असतं यार तो मेला, पण मला ते दुःख अजून होतंय. फ्रॉम युअर इनर सोल, दोज बीटन ब्रुटली थिंग्स आर स्टिल इन यू.
ते लागतं म्हणाला, खूप जास्त लागतं. मी त्याच काय करू? आज गव्हर्नमेंट बोलते की जस्टिस देणार, उद्या नाही तर परवा तो सेंटेन्स टू डेथ असेलच, पण त्याच्यानंतर काय? आसिफा इज डाईड, शी इज नो वेअर, निर्भया शी डाईड, त्याच्यानंतर मी मरेन आणि यातली एक तरी मुलगी मरेल ना. काय सहज आहे, मुलगा मारूनच टाकेल तिला, 5 मिनिटं 10 मिनिटं. आज कोणीतरी ते पोस्टर बनवलं होतं, रिअल मॅन डोंट रेप. इज इट दॅट यू नो गाईज यू आर जेंटलमॅन? तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जेंटलमॅन आहात? गर्ल्स, डू यू फील यू आर लेडीज? आय डोंट थिंक यू आर लेडीज, आय डोंट थिंक यू आर जेंटलमॅन. जेंटलमॅनचा अर्थ तरी माहिती तुम्हाला? चेअर मागे करून पोरगीला बसवणं हे जेंटलमॅनचं कर्तव्य नसतं. इवन वेन वी गर्ल्स आर नॉट टॉट पीरियड्स काय येतात, कसं येतात, काय होतं, व्हॉट इज ऑर्गॅझम, जस्ट टेल मी हाऊ मेनी पीपल कॅन कन्फेस नाव आय लव्ह सेक्स? कोण कन्फेस करेल? इज देर एनी वन हू कॅन कन्फेस? सिरियसली आय एम आस्किंग, हू कॅन कन्फेस आय लव्ह पॉर्न, आय लव्ह टू वॉच पॉर्न? किती लोक मास्टरबेट करतात? आणि सिरियसली टेल मी हाऊ मेनी यू पीपल मास्टरबेट? अँड दिस इज द फॅक्ट, एव्हरी वन नीड्स इट. सेक्स लागतं, ऑर्गॅझम लागते, मास्टरबेशन लागते, इवन पॉर्न इज नीडेड फॉर एव्हरी वन. टुडे पॉर्न स्टार इंडस्ट्री, एव्हरीथिंग इज एक्झिस्टिंग बिकॉज इट इज आर इंटरेस्ट. हॉलिवूड बॉलिवूड इज एक्झिस्टिंग बिकॉज इट इज आर इंटरेस्ट. तसंच पॉर्न स्टार इंडस्ट्री आहे. का आपण अवॉइड करतोय त्या गोष्टीला? इफ टुडे यू आर नॉट राईट, आय लव्ह सेक्स, यू कॅन कन्फेस, देन टुमॉरो यू विल बी अ रेपिस्ट. यू इफ यू आर नॉट एक्सेप्टिंग अ नॉर्मल, टुमॉरो यू विल बी अ मॉन्स्टर. मला एक सोल्युशन सांगा फक्त, जर गव्हर्नमेंट असेल ती जस्टिस देईल, दुसऱ्या दिवशी मुलीचा रेप होईलच, मग मी काय करू? व्हॉट इज द एक्झॅक्ट सोल्युशन? इज इट सेक्स एज्युकेशन? सगळ्यांनी रिप्रोडक्शन वाचलं असेल, 10वीला 12वीला, सगळ्यांना माहिती, दॅट इज देअर व्हेरी फेवरेट चॅप्टर. इवन आय लव्ह इट, एव्हरी वन नोज इट. ओके फाईन, डीड एनी टीचर जस्ट आस्क यू व्हाय गर्ल्स अँड बॉयज आर सिटिंग डिफरंटली? सिट टुगेदर, इट्स को एज्युकेशन. असं कोण बोललं होतं का आपल्याला को एज्युकेशनची गरज आहे म्हणून? नाही, मुलगा मुलगी वेगळेच. आज पण जेव्हा खूप लोक चालत होते, मुली वेगळेच होते, मुलं वेगळेच होते, खूप वेळा तुम्ही नोटीस करा. वाय इज इट सो? एक पोरगी क्लासमध्ये बसून खूप रडत असेल पिरियडसाठी, पोरगा जाऊन विचारत नाही, कारण की असं बोलतो यार तिला वियर्ड वाटेल. माईट बी त्या मुलीला सिरियसली वियर्ड वाटत असेल. आपण या गोष्टी डिस्कस नाही करत. पॅड्स दुकानात जाऊन घ्यायला घाबरतो का? म्हणे ते खूप प्रायव्हेट गोष्ट आहे. यू शुड बी क्वाइट, युअर फॅमिली टॉट, बी क्वाइट, शांत. ह्या गोष्टी सिक्रेट असतात. सिक्रेट मॅस्टरबेशन, बाथरूम रेप, अगेन सिक्रेट, एव्हरीथिंग टू बी सिक्रेट. जेव्हा ती मरते, इट्स अ बिग पब्लिक न्यूज. असं का म्हणू? टुडे मी सकाळपासून विचार करू, मला एकच सोल्युशन भेटला, की ज्या माणसाला हे कळत नसेल जेंटलमॅन म्हणजे काय, आणि एका मुलीला हे कळत नसेल मी मुलगी म्हणजे काय, तेव्हा एक मॉन्स्टर ह्या माणसातला एक निर्माण होतोच. असं नाहीये म्हातारे करतात, असं नाहीये युथच करतो, कोणीही करू शकतं. आणि ती लहान मुलगी असू शकते, म्हातारीही असू शकते, कोणीही असेल. पॉइंट इज वी नीड टू अंडरस्टँड हु आय एम आय. डू यू इव्हन नो, आज लोकांना हे कळत नाही मायसेल्फ म्हणजे कसं बोलायचं, हे माहीत नसेल त्याला हे काय कळणार आहे जेंटलमॅन म्हणजे काय, तो पोरगीला कसं सांगेल, तो लग्न काय करेल. असं कधी पण आपण शिव्या घालतो ना, जे खूप रॅन्डम अब्युझिव्ह लँग्वेज, ऑन युअर मदर्स अँड फादर्स अँड ब्रदर्स, व्हॉट एव्हर इट इज, जेव्हा हे शब्द बोलतो ना मनाला लागतं. पण जेव्हा रेप करत असतो ती कोणतरी तिसरीच असते, म्हणून इथे लागत नसतं ते. When you know what you are, जेव्हा एका मुलाला कळतं की मी काय आहे, एक जेंटलमॅन आहे, ते प्रेमाने, तो माणूस त्या मुलीला प्रेमानेच बघतो, कधी असं नाही बघत की ती मुलगी माझ्यासाठी फक्त एक भाऊली आहे. This is what we need to learn. आज एज्युकेशन करून, सेक्स एज्युकेशन करून, को एज्युकेशन करून, हेही माहीत नसेल what this defines, what we are, then it is useless staying for the whole life. The government pays for the people who are engineers and does because they have the science, they have the knowledge. Ethics? Ethics साठी कोण पैसे का देत नाही ना? पैसे नाही देत ethics साठी, म्हणून ethics आपण घेत नाही. आपल्या मनाला काय गरज आहे ethics ची? Science knowledge असलं तर पैसे भेटणार आहेत गव्हर्नमेंट करून.
पण असं थोडी आहे एथिक्स शिकलो, मॉरॅलिटी शिकलो, ह्युमॅनिटी शिकलो, पैसे भेटणार आहेत, असं कधी होत नाही ना. मग आपण का शिकणार? इट इज सो सिम्पल. टुडे वी आर ऍक्च्युली नॉट एलिजिबल टू स्टँड हियर फॉर जस्टिस फॉर असिफा. आय टेल यू द रिझन. आज मी एक मुलगी म्हणून उभी आहे, आय एम कन्फेसिंग समथिंग, बट आय डिड समथिंग रॉंग. जेव्हा माझा फ्रेंड असं करतो, मस्तपैकी आम्ही बसलो होतो फॉर दॅट व्हॉट यू सी सेमिनार्स वगैरे, पीपल आर इन शर्ट्स अँड दोज आर टाईट शर्ट्स, हर बूब्स आर ऍक्च्युली व्हेरी प्रिटी. तो मुलगा इतका घाण प्रकारे त्या मुलीला बघतो, तिला किती वाईट वाटलं असेल. मी माझ्या फ्रेंडला ऍक्च्युली एनकरेज करत होती, तेव्हा मी त्यावेळी चुकी केली. आज जेव्हा एका मुलाने मला मोलेस्ट केलं, तर त्यांनी चुकीचं नाही केलं ना, मी काहीतरी घाण केलं त्या मुलीसोबत जी समोरून जात होती, आणि मी माझ्या फ्रेंडला एनकरेज करत होती, चालेल बघ तू काय होते ते, जस्ट बुब्स तर आहेत. आय नो दे आर प्रिटी. वजायना, वर्जिनिटी, बुब्स, एव्हरीथिंग आर मेंट फॉर सेक्स. अप्रिशिएटेड. जे काय आहे एक दुसऱ्यांशी शेअर करा. वाय अ गर्लफ्रेंड अँड बॉयफ्रेंड कॅनॉट हॅव सेक्स? इज इट दॅट मॅरेज इज अ मटेरियल थिंग वेअर आफ्टर मॅरेज यू हॅव टू डू समथिंग? म्हणून हे सेक्स रेट्स वाढतात इन टर्म्स ऑफ रेप. जेव्हा पाहिजे तेव्हा करा ना, संमतीने करा. व्हॉट्स रॉंग इन दॅट? बिफोर दिस लास्ट टू लास्ट इयर देर वॉज अ गर्ल, एका मुलाच्या रूम मध्ये होती, ती सापडली तिथे. ती काय करत होती आपल्यालाही माहित नाही, पण जे काही तिने केलं, हॉस्टेलच्या रूल्सला तोडलं, तिने ते केलं, ते चुकीचं केलं. बट यू कॅन्ट से शी इज कॅरेक्टरलेस, यू कॅन्ट स्पीक अबाउट हर, यू डोंट हॅव एनी राईट टू स्पीक अबाउट हर, बिकॉज यू डोंट नो व्हॉट यू आर. It is not meant that you are supposed to speak every time about that girl. She is not characterless. Tine sammatine tila avadla, prem hoto, I love you is a very short term. When you feel those things cannot be expressed in terms of love, in terms of kisses, in terms of sex, you express it. It is so simple. Don't make it so complicated. We are educated. We are supposed to educate the uneducated people. If we need education, then what? 64,000 मी पे करते, तसं तुम्ही फीस पे करतात, अर्थ काय त्याला? आज एक गोष्ट वाईट वाटली, एवढे मुलं आले. डीड एनी टीचर टर्न हियर? कोणताही टीचर आपल्या सोबत होता का? आस्क एव्हरी टीचर टुमॉरो वाय डीड द डू सो. का कोण असं करत नाही का? इवन दोज पीपल कमेंट ऑन अस. हाऊ मेनी ऑफ यू आर सिरियसली ट्रूटफुल दॅट कधी कमेंट नाही केलंय? पोरींनी तर केलाही असेल पोरांवर, आणि पोरांनी पोरींवर केलं असेल. बट द पॉइंट इज, थिंक वन्स दॅट हू यू आर, अँड आफ्टर दॅट एव्हरीथिंग विल बी सो नॉर्मल दॅट यू स्टार्ट रिस्पेक्टिंग द अनदर पर्सन. दिस इज व्हॉट इंडियन सिटिझन्स आर मेंट. प्लीज, इफ फॉर दिस 5 मिनिट्स एनीबडी हॅज अंडरस्टूड माय वर्ड, प्लीज सिरियसली फॉलो फॉर ऍटलीस्ट यू नो फॉर द होल लाईफ टाईम, नॉट इव्हन लाईफ टाईम, बट ऍटलीस्ट जोपर्यंत आपण कॉलेजमध्ये आहोत, कोरींसोबत आहोत, तेव्हा तरी. बायको आली त्याच्यानंतर तर जग वेगळं होतंच, त्याच्या आधी रेप करायची जी आम्ही इच्छा पण असते ना, असं ते आतून येतं. हे मन ना, हे जे असतं ना, हे डोकं बंद पडून जातं, खालचं काम करतं. युअर डिक स्टार्ट्स वर्किंग. असं झालं तर गर्ल शुड डू वन थिंग, टेक दोज नाईफ्स अँड रोम अराउंड, कट इट. शुड वी स्टार्ट डुईंग दॅट? दिस इज नॉट फॉर यू गाय स्पेशली, बट देन देर इज अ मॉन्स्टर इन एव्हरी पर्सन, फॉर दॅट इव्हिल आय एम टेलिंग यू. टुडे इफ यू आर गेटिंग एज्युकेटेड, समडे यू माईट एज्युकेट समवन. जेव्हा तुमचे पोरं होतील, असं नका करू रे की पोरीला माहितच नाही पिरियड्स काय असतं, पोरीला हेच माहित नाही की सेक्स काय असतं. ती असं करत जाईल तर तिला काहीच माहित नसेल जगात, तिच्या अंगाबद्दल माहित नाही, ती अशीच जगणार ना. माझ्या आई बापाने सांगितलं नाही मला. तुम्ही तसे करू नका प्लीज. द पॉइंट शी हॅव मेन्शन इन हर स्पीच, वी रियली नीड टू थिंक ऑन दॅट. Even after listening the whole video which I shot, I wasn't really able to speak about it. I don't know how many retakes I have taken for this, because isse pehle bhi maine ek video shoot kiya tha and I wasn't really able to speak in it, so I had to take this take after around 3 hours. Right now it's 3 a.m. in the night and I am taking this video because I cannot take that in my room because my roommates are sleeping. I could not really disturb them right now. But I had to make this video because
आई थिंक जो चेंज होता है वो खुद से स्टार्ट करना चाहिए, क्योंकि आप खुद चेंज होंगे तभी आप दूसरों को चेंज कर पाओगे. इसलिए आई हैड टू मेक दिस वीडियो एंड दैट्स व्हाई राइट नाउ आई एम इन द पार्किंग ऑफ माय बिल्डिंग. आई डोंट नो वेदर दिस रियली गोना चेंज द माइंडसेट एंड द थिंकिंग ऑफ द पीपल, बट समवेयर एंड समवन हैज टू टेक द चांस एंड स्टार्ट मेकिंग अवेयरनेस अबाउट इट. आई थिंक दिस वीडियो नीड टू बी शेयर विद ऑल पीपल यू नो, बिकॉज दिस इज वेयर यू आर गोइंग टू ब्रिंग द अवेयरनेस बिटवीन द पीपल. सो थैंक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.